चिंपाल। राकेश एंड कंपनी कालचा दिवस खरोखरच राकेशने गाजवला होता, कारण 8 विकेट 8 सफलता प्राप्त केल्या होत्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावर। भूषणजी पडवळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी निधी स्पोर्ट्स या संघाला 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। भवेश पुणेकर आणि सचिन पाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। कालचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस भवेश पुणेकरने गाजवला होता, दुसरा दिवस खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर गोलंदाजी करताना राकेशने गाजवला होता। मात्र रवी वाघमारे यांना देखील विसरता कामा नाहीये, जवळपास 47 धावांची विक्रमी खेळी त्या खेळाडूने या मैदानावर पहिल्या दिवशी खेळली होती, आणि तो खेळाडू देखील तुम्हाला निधी स्पोर्ट्स मध्ये पाहायला मिळेल। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, हार्दिक हार्दिक शुभेच्छा तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं। सेमीफायनल या स्पर्धेची सुरू होत आहे। पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अजय, सॉफ्टने ड्राइव्ह करतोय, सिमडाउन रिझमने चेंडूला फील्ड केलं गेलं, एक धावनं आपलं खातं खोलतोय भावेश पुणेकर। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन निधी स्पोर्ट्स चंद्रपडा सुरुवात करते फाउंडेशनला 1 या धावेनं। मोहन मास्टर्स मोघरपडा खरोखरच दर्जेदार कामगिरी, भले 1 तास गेला मात्र अंगाची माती गेली या मुलांना आणि हा विजय खेचून आपला आणला आपल्या दिशेनं। 2 षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवा, वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतोय। सचिन पाल स्ट्राइकला तुम्हाला पाहायला मिळत आहेत। यावेळेस ऑन साइडला चांगलं शतरक्षण पाहायला मिळत, तत्पूर्वी या 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या सचिन मार्फत, धावसंख्या होती ते 3। द ग्रेट मराठा परिवार खरोखरच ऍडव्हेंचर बॉईज, भरपूर परिश्रम केलं गेला, भरपूर मेहनत केली गेली ऍडव्हेंचर बॉईज च्या सर्व मुलांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी। भाईंचा पाठिंबा तर होताच, मात्र जी मेहनत आज दिसते ती या ऍडव्हेंचर बॉईज मुलांची आहे, द ग्रेट मराठा परिवाराची आहे। आणि रजनी करंडक ही रजनी स्पर्धा आपल्याला आज पूर्ण होताना दिसते। यावेळेस ऑन साइडला शतरक्षण आहे त्या दिशेनं, चेंडूला फील्ड केलं गेलं, सिंगल फक्त प्राप्त होईल। 1 संघ पुढे निघतोय निधी स्पोर्ट्स चंद्रपडा, धावसंख्या होती ती म्हणजे 4। या स्पर्धेची सुरुवात पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर ठीक 6:58 पहिला चेंडू पडला होता। यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पण वळतायत, व्हाईटचा इशारा येतोय, आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर पहाटेच्या 3:40 शेवटचा चेंडू पडला गेला होता। दुसऱ्या दिवसाबद्दल म्हणायचं गेलं तर 6:56 पहिला चेंडू पडला गेला होता, आणि जवळपास 3:25 शेवटचा चेंडू पडला गेला होता। त्यावेळेस ऑन साइडला चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेनं, 2 धाव मिळतील, 2 संघ पुढे निघतोय, धावसंख्या होते ती म्हणजेच 7। पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच अजय। आणि आज जवळपास मेगा फायनलचा दिवस आणि जवळजवळ घड्याळात वाजलेलं आहे ते म्हणजेच 5:17 झालेले आहेत। सूर्य उदय नक्कीच पाहायला मिळेल, फायनल होता होता। डिफेक्टर जाणवत आहे, 5 चेंडू ओळा होतोय आणि त्या कारणाचं ग्रीप कदाचित मिळत नसेल गोलंदाजाला। मात्र वेळेचं देखील भान तितकंच ठेवावं, धावसंख्या होते ती म्हणजेच 7। ऍडव्हेंचर बॉय चंद्रपडा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2020 या स्पर्धेचे सेमीफायनल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात। जे स्पर्धक
ज्या स्पर्धकाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व संघांचं पुन्हा एकदा द ग्रेट मराठा परिवाराकडून मी आभार व्यक्त करतोय. यावेळेस हा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू निघून जातो. दोन धावा नक्कीच मिळतील या फटक्यावर. धावसंख्या 9 क्रमांकामध्ये पाहायला मिळते. आणि जे क्रीडा रसिक आम्हाला आता जॉईन झालेले आहेत या पहाटेच्या सत्रामध्ये JTC लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील इथे मी हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. दोन षटकांचा सामना आहे लक्षात ठेवा. अनेक हितचिंतक अनेक मार्गदर्शक ज्या ज्या व्यक्तीने सपोर्ट्स केला या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी त्या तमाम हितचिंतकांचं ते तमाम मार्गदर्शकांचं इथे आम्ही ॲडव्हेंचर बॉईजच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. शॉटअप लेंथ मिस्टर स्टोक चेंडू अवैध आहे. इन दी एअर इज प्रयत्न चांगला केला होता. एफर्ट अफलातून पाहायला मिळालं असं वाटलं होतं की हा झेल घेतला जाईल का. मात्र अंतिम क्षणी चेंडू निसटला गेला जमिनीवर. येत आहेत त्या म्हणजेच या 3 धावा. पहिलं षटक पूर्ण होते. धावसंख्या होते ती 12. त्याने गेम प्लॅन केला होता भवेश पुणेकर अँड कंपनी निधी स्पोर्ट्सनं. ज्यावेळेस खेळायचं होतं मैदानाच्या आतमध्ये त्यावेळी चर्चा केली गेली. प्रत्येक खेळाडूंसोबत एक वेगळा गेम प्लॅन आखलेला आहे. काय तो गेम प्लॅन सक्सेस होईल का. आता तो गेम प्लॅन जरी फ्लॉप गेला तरी गेम प्लॅन क्रमांक 2 देखील त्यांच्याकडे सज्ज आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं तर डोकेलिटीचा खेळ आणि नक्कीच बुद्धिमतीचा क्रिकेट जर आपण मैदानाच्या आतमध्ये खेळलात तर नक्कीच तुमच्याकडून चांगला क्रिकेट पाहायला मिळेल. धावसंख्या 12 पहिले षटक पूर्ण. शेवटचं 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांच्या माहितीसाठी जोडी आपण पाहत आहेत. भावेश पुणेकर आणि सचिन पाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये निधी स्पोर्ट्स या संघाची. अक्रॉस क्षेत्र निवडलं होतं. स्टोक खेळला गेला. शॉर्ट स्पेलेक रिझन तिथे तैनात आहे. सगळं चेंडूला अडवलं गेलं. चांगली फील्ड पाहायला मिळाली. या 2 धावा येत आहेत भावेश पुणेकर यांच्या बॅटमधून. संघ पोचतोय 14 घरामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा एक स्थान तयार केला होता भावेश पुणेकरनं. व्ही अँगल निवडला होता जेणेकरून स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं. मात्र दिशा भरकटली गेली गोलंदाजामार्फत. अवंताच्या स्वरूपात एक धाव अंकित केली जाते. स्कोरबोर्डवर धाव फलकावर धावा लागत आहेत त्या 15. 15 विदाऊट लॉस ऑन द बोर्ड. निधी स्पोर्ट्स चंद्रपडा. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर ट्रॅव्हल केला गेला. पुन्हा व्हाईटचा इशारा होतोय पंचांचा. धावसंख्या 16. यावेळेस स्लॉटमध्ये हा चेंडू खेळायला मिळतोय. जवळपास चेंडूला ट्रॅव्हल केला गेला मिड विकेट रिझर्वमध्ये. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेपर्यंत इथे मात्र धावा पूर्ण केल्या गेल्या. 3 धावा. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करेन या मी दोन्ही खेळाडूंचं. कारण चित्तेची दोड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या दोन्ही खेळाडूंकडून. एका साईडला आपण भावेश पुणेकरला पाहत आहेत तर दुसऱ्या साईडला आपण सचिन पाल या खेळाडूला पाहत आहेत. लेफ्ट हँड अँड राईटचं कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं निधी स्पोर्ट्स या संघाकडून. धावसंख्या 19 घरामध्ये पाहायला मिळते. 19 धावा. एक 1.2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 4 चेंडूमध्ये 4 या 5 धावा जरी आल्या तरी एका मजबूत स्थितीमध्ये निधी संघाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला गेला. मैदानामध्ये दाद मागल्या ते पंचांकडून. मात्र पंच जागेवर स्थिर आहेत. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू. राकेश जो दुसऱ्या दिवसाचा हिरो होता या स्पर्धेचा. तब्बल 8 विकेट ज्या गोलंदाजांना काढल्या होत्या तोच गोलंदाजी रॅम्पवर आहे. यावेळेस ऑन साईडला सचिन पाल कडून हा फटका पाहायला मिळतोय. 2 धावेसाठी निघतोय. 2 संघ पुढे निघतोय. धावसंख्या 21 घरामध्ये पाहायला मिळते. जवळपास राकेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर 27 धावा या
मुलांना फलंदाजी करताना बनवले होत्या आणि जवळपास 8 विकेट्स काढल्या होत्या कालच्या दिवसामध्ये राकेशनं, आणि तोच खेळाडू तुम्हाला आज गोलंदाजी रॅम्पवर पाहायला मिळतोय। यावेळेस आउटसाइड लेग स्टंप व्हाइटचा इशारा, चेंडू खराब, अवंतर धाव नक्कीच अंकित केली जाईल। मात्र पहिला फलंदाज बाद होतोय निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा या संघाचा सचिन पाल। 1.4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय, धाव संख्या धाव फटका लागली जाते ती म्हणजे 22। रवी वाघमारे पहिला दिवस कोण विसरणार या खेळाडूचा, ज्या खेळाडून तब्बल पहिल्या दिवसामध्ये 47 धावा या मैदानावर उभारल्या होत्या। जवळपास 3 वेळा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या खेळाडूला देण्यात आला होता, अफलातून खेळली गेली होती आपल्या संघासाठी, आणि तोच रवी वाघमारे मैदानाच्या आतमध्ये येताना। चौकार षटकार मारा आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये घेऊन जा। तसेच निरजी म्हात्रे आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून 500 रुपये रोख रक्कम आहे। चौकार या षटकार मारा आणि रोख रक्कम 500 रुपये घेऊन जा। यावेळेस सॉफ्ट हॅन्डने ड्राईव्ह केलं गेलं कारण क्लिपचा चांगला वापर करून एक गॅप शोधला गेला होता रवी वाघमारे यांच्याकडून। 2 धावीचा फटका, 2 संघ पुढे निघतोय, धाव संख्या होते ती म्हणजेच 24। शेवटचा चेंडू असेल, भावेश पुणेकर तब्बल 6 चेंडू आणि 13 धाव संख्येवर हा खेळाडू खेळतोय। फुल टॉस डिलिव्हरी, फक्त दिशा दिली गेली या चेंडूला पॉइंटच्या दिशेनं। 2 धावा इथे पूर्ण करतोय तो म्हणजेच रवी वाघमारे, संघाला नेऊन ठेवतोय 26 या धावसंख्येवर। आणि रवी वाघमारेसाठी एकदा टाळ्या व्हायला हव्यात कारण या स्पर्धेतील 50 धावा खेळाडू पूर्ण करतोय। हा दुसरा खेळाडू या स्पर्धेतील जो 50 धावा पूर्ण करतोय। खास करून मी नाव घेईल सोमेश्वर संघातील खेळाडू अविनाश या खेळाडूचं, ज्यानं 53 धावा उभारल्या होत्या एका दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये। आणि रवी हा दुसरा खेळाडू ठरतोय तो देखील 50 हा आकडा पूर्ण करतोय आपल्या खेळीमध्ये। समोर जर आपण लक्ष दिलं धावफळकावर तर 26 धावा धावफळकावर लागत आहेत, 27 धावेचं आव्हान समोर ठेवतोय निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा हा संघ गोखिवरे या संघासमोर। येणारे 12 चेंडू, येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये 27 धावा करायचे आहेत सिद्धिविनायक गोखिवरे या संघाला। चला राकेश सलामीची जोडी लगेचच पाठवून द्या, जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या। आणि निधी स्पोर्ट्स या संघाला विनंती करतोय की लगेचच आपण शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा मी कौतुक करेन 2 पंचांचं, खास करून म्हणायचं गेलं तर हितेंद्र भोईर म्हणजे पाथी, तसेच तेजस सुंडरे, अतिशय सुंदर अशी पंचगिरी। आणि खास करून म्हणायचं गेलं की कुठल्याही प्रकारचा वाद मैदानामध्ये उद्भवला नाही, ज्या ज्या वेळेस हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले होते त्या त्यावेळेस 3 दिवस आनंदात ही स्पर्धा पार पडलेली आहे आपली। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक गोखिवरे या संघाची, राकेश आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी पॉइंटवर गोलंदाज येतोय, रवी वाघमारे स्ट्राइक एंडला आपण राकेशला पाहतायत, नॉन स्ट्राइकला आपण किरणला पाहतायत आणि गोलंदाजी करण्यासाठी राईट अर्म वरून विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय रवी वाघमारे। जवळजवळ या टुर्नामेंटचा आपण जर विचार केला तर या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 16 सिक्सेस आणि 43 चौकार लागले गेलेले आहेत 3 नाईट्समध्ये। बारा चेंडू आणि 27 धावा, चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय रवी वाघमारे, पहिला चेंडू हाताळतोय राकेश या फलंदाजाला।
फुल टॉस डिलीवरी चेंडू हवेत आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय झेलबाच्या स्वरूपात राकेश पाल यांच्या कडून एक सुंदर असा झेल पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र रवि वाघमारे रस्ता दाखवतोय राकेश सारख्या एका मोठ्या फलंदाजाला डगआउटचा धन्यवाद इच्छे राकेश जागा बनकर रोहित मैदान आत मध्ये येतोय आणि रवि वाघमारे या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर आतापर्यंत या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं तर हा सातवा बळी टिपतोय रवि वाघमारे सात विकेट्स आतापर्यंत काढलेले आहेत रवीने या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय नक्कीच जे नऊ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांचा आत्मविश्वास दुगुणा करतोय हा गोलंदाज कोण विसरणार 2019 संस्थापक चषक आणि कोण विसरणार 2018 संस्थापक चषक ह्या वेळेस सॉफ्टने ड्राईव्ह करतोय सिंगलना सुरुवात करतोय फाउंडेशनला सिद्धिविनायक गोखिवरिया संघ कारण गोखिवरिया संघ देखील विजेतापद गोखिवरिया संघाने देखील घेतलं होतं या स्पर्धेतील आणि निधी स्पोर्टने देखील या स्पर्धेतील विजेतापद घेतलेलं आहे लक्षात ठेवा स्टोक आणि इथे मात्र आणखीन एक सफलता रवी वाघमारे यांच्या खात्यावर जवळपास आठवा बळी आठवी विकेट रवी वाघमारे यांच्या खात्यावर नोंदवली जात आहे धन्यवाद इच्छे बरोबरी करतोय राकेश यांची ज्या राकेशनं आठ विकेट्स या स्पर्धेमध्ये प्राप्त केल्या होत्या भावेश पुणेकरनं आठ विकेट्स या स्पर्धेमध्ये प्राप्त केल्या होत्या त्यानंतर नाव लिहिलं जाईल ते म्हणजे रवी वाघमारे यांचं हा तिसरा गोलंदाज ठरतोय जो आपल्या खात्यावर आठ विकेट मात्र नोंदवतोय अजून जर आपण विचार केला तर तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील रवी वाघमारे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक आणि या वेळेस चेंडू जरी खरा वाजला तरी मात्र आणखीन एक सफलता रवि वाघमारे यांच्या खात्यावर थँक्यूचे केदार येतोय नवीन फलंदाज खरोखरच बिकट अवस्था सिद्धिविनायक गोखिवरे संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण हवी आहे गोखिवरे संघाला एक पार्टनरशिप मतलब डीप पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही आहे लागोपाठ चार चेंडूवर तीन विकेट प्राप्त करतो रवी वाघमारे एक प्रेशर मेंटेन केलेला आहे गोखिवरे संघावर रवि वाघमारेनं क्लिंग बॉल सुपर्ब डिलीवरी क्या बात है थैंक यू रिचे नक्की अनिल कुंबले आठवण कर रवि वाघमारे कारण एक स्पर्धे मध्य 10 विकेट घेणारा हा पहिला गोलंदाज ठरतोय वेल डन रवि एंड वेल प्ले क्या बात है हैट्रिक च्या उंबरठ्यावर तरी मात्र 10 विकेट मोस्ट इम्पॉर्टंट 10 विकेट हॅट्रिक देखील झालेली आहे दुसरी हॅट्रिक असेल या स्पर्धेतील रवी वाघमारे हा वेळेस फुल टॉस हा चेंडू आता ऑन साईडला ट्रॅव्हल केलं गेलं चेंडूला सिंगल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं दोन न संघ पुढे निघतोय धावसंख्या दाखवायला लागली जाते चार रवी वाघमारे यांच्यासाठी निलेशजी मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खरोखरच गुणवत्ता सिद्ध केली रवीनं मला फलंदाजी करण्यासाठी जरी संधी कमी दिली गेली तरी मी गोलंदाजीनं मात्र आपल्या संघाला पुढे आणेल व्हाईटचा इशारा पंचांचा
यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करताना स्लोराम चेंडू हाताळला होता, शॉट ऑफलाइन चेंडू चेंडूला पुल करतोय, मिडविकेट रिझर्व मध्ये सिंगल पूर्ण करते, सिंगलला डबल मध्ये लगेचच कन्वर्ट केले गेला। दोन धावा इथे आहेत, धाव संख्या धाव फलकावर लावली जाते ती म्हणजे 7-4-7। गोखिवरे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे, मॅक्झिमम म्हणायचं गेलं तर 10-12 धावा स्कोरबोर्ड दिसायला हव्या होत्या, इथे मात्र 7 धावा येतात, मात्र 4 विकेट्स आतापर्यंत गोखिवरे संघाच्या गळीत आहेत। नक्कीच थोडंसं प्रेशराइज आहे गोखिवरे संघ मैदानाच्या आतमध्ये। शेवटचे 6 चेंडू अजून शिल्लक आणि येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये 20 धावेची गरज, 6 चेंडू 20 धावा। जनरेटर व्हॅन हवेश हॅलो भावेश पुणेकर, ज्या गोलंदाजांना या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 8 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, विकेट टेकर गोलंदाज यावेळेस लॉफ करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र अनसक्सेसफुल ठरतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या चेंडूवर भावेश पुणेकर देखील एक सफलता प्राप्त करतोय, 5 गडी बाद धाव संख्या 7। धन्यवाद डीजे राहुल, येतोय नवीन फलंदाज, 5 चेंडू अजून शिल्लक आहेत, येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 20 धावेची गरज आहे सिद्धिविनायक गोखिवरे या संघाला। त्यावेळेस सनसेटला मिड ऑन रिजन मध्ये चांगलं शत्ररक्षण पाहायला मिळतं, फक्त सिंगल प्राप्त करता येईल, एक धावफळक हलतोय, धावा इथे धावफळकावर, त्या म्हणजेच 8 चेंडू शिल्लक आहेत, ते 4 धावा करायचे ते 19 आणि यावेळेस मिस करतोय हा चेंडू। आता मात्र हा सामना निधी स्पोर्टच्या बाजूने झुकताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 19 धावेची गरज आहे। यावेळेस लॉफ करतोय, चेंडू हवेत आहे, प्रयत्न केले जात होते शर्तीचे मैदानाच्या आतमध्ये झेलपर्यंत पोहोचण्यासाठी, मात्र येत आहेत त्या म्हणजेच 3 धावा, 2 चेंडू आणि 16 धावेची अजूनही गरज सिद्धिविनायक गोखिवरे या संघाला। आणि अशा रीतीने नक्कीच विजयाच्या बाजूनं निधी स्पोर्ट्स चंद्रपडा संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण 1 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे। वेल डन, वेल प्ले, आणि निधी स्पोर्ट्स चंद्रपडा हा संघ संस्थापक चषक 2020 मध्ये मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय। या अंतिम फेरीसाठी निधी स्पोर्ट्स चंद्रपडा या संघाला द ग्रेट मराठा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगलं क्रिकेट आपल्याकडून देखील सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळाले, हॅलो हॅलो, तर गोखिवरे संघाचा देखील आभार व्यक्त करतोय आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल, आणि लगेचच वळतोय आम्ही सामनावीर या पुरस्काराच्या दिशेनं आणि नाणे